राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील प्राध्यापक एन डी पाटील यांच्यासाठी आदरांजली वाहिली आहे मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करून ही आदरांजली वाहिली आहे महाराष्ट्रातील ऋषितुल्य असं व्यक्तिमत्व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र सरकारमधील माजी मंत्री प्राध्यापक एन डी पाटील यांच्या निधनाची बातमी ही अतिशय दुःखद आहे ते अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी आणि शेतकऱ्यांसाठी लढत राहिले याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध लोक चळवळी आणि लढ्यांमध्ये प्राध्यापक एन डी पाटील यांचं मोलाचं योगदानही राहिले आयुष्याच्या अखेरपर्यंत ते शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेशी कटिबद्ध राहिले माझे त्यांच्याशी अत्यंत कौटुंबिक असे संबंध होते असंही त्यांनी या ट्विटमध्ये सांगितलं आहे मान्य प्राध्यापक एन डी पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्राने जनसामान्यांसाठी लढणारा एक योद्धा कायमचा गमावला आहे असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा